आणि यानंतर नगरमध्ये संजय राऊत बोलत आहेत, पाहूया. देशामध्ये मोदी प्रचाराच्या नावानं जो धुडगूस घालत आहेत, जे रोज वक्तव्य करतायत, हे त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवलेली नाही. 10 वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे, नेतृत्व करतो आहे, जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, लोककल्याण याविषयी आपल्या भूमिका मांडायला पाहिजे. मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही ब्लूप्रिंट आहे. मी 10 वर्षामध्ये ही कामं केलेली आहेत. मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत, एकाही प्रचारसभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत नाही. पण ती गाडी पूर्णपणे घसरली रुळावर. आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्तानं अनाप शनाप बरळू लागतो, तेव्हा एकतर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. प्रधानमंत्री आहेत, तुमचे नेते आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं. सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारची वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले, महाराष्ट्राच्या बाहेर की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगणात जाऊन ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा मोदी आणि अडाणी एकच आहेत ते, अडाणी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतो. राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या दोन उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणताय? देशाचे प्रधानमंत्री ज्याने अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली, सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली, उद्योगपतींचं कर्ज 20 लाख कोटीचं यांच्यासाठी माफ केलं, हा सावकारांचा आणि शेट्टींचा पक्ष आहे भाजपा. ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरती हल्ला करू लागले याचा अर्थ ते पराभूत झालेले आहे. अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले, नाव प्रथम घेतलं. अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. या देशातला काळा पैसा मी आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेन, यांचं वचन तेच मोदी काल सांगतायत. अडाणी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय, काँग्रेसच्या सहयाद्यांकडे, आणि ते निवडणुका लढतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे. आणि जो PML ऍक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग, मोदीने ताबडतोब या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे. तुम्ही इतरांना याच कायद्याखाली अटक करता ना, भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला तिकडे वळवला. आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत की या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातोय, याचा अर्थ सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत. अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे. किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय, प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे, ते स्टेटमेंट मानून कायदेशीर Section 45A अंडर Section 45A त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आहे. जर मोदी हे करणार नसते तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे.
आम्ही समर्थ आहोत. 4 जून पर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा, मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू. बाहेर निघतातच आहे. एकनाथ शिंदेने भ्रष्टाचारावर बोलावं एक फार मोठं आश्चर्य. स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केलं, स्वतःचे घोटाळे बाहेर पडतायत आणि मला अटक होईल या भीतीनं ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले, डोळ्यातनं अश्रू काढले, असा माणूस बोलतो भ्रष्टाचारावर, हे फार महाराष्ट्रात ही फार मोठी गंमत चालू आहे. कसं पाहणार म्हणजे, कसं पाहणार म्हणजे काय? ऐन निवडणुकीमध्ये आमचा एक प्रमुख नेता नाशिक जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख, हा जो प्रचारात आघाडीवर आहे, त्याच्या हातात निवडणुकीची सूत्र आहेत, त्यांना तुम्ही तडीपरीची नोटीस काढता, त्याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून सोडवून आपल्या बरोबर घेतलेले आहात. निवडणुकीसाठी मी वारंवार त्याची नावं दिलेली आहेत. सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात. या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपाऱ्या करता. 4 जून नंतर याला उत्तर दिलं जाईल. स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहे की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल असे त्याचे गुन्हे आहेत. एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील. लिहून ठेवा माझं, हे नगरला सांगतोय, ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले ईडीला, तीच ईडी त्यांच्या मागे लागेल आणि ते तुरुंगात जातील. त्यांना कोणी वाचवणार नाही. त्यांना वाचवायला मोदी येणार नाही की अमित शहा येणार नाही की फडणवीस येणार नाही. त्यांनी तयारी ठेवावी तुरुंगात जायची, त्याने आणि त्यांच्या लोकांनी. मुख्यमंत्री म्हणतात की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस झालं, त्यामुळे आता कर्नाटकमध्ये सुद्धा होणार लोकसभा निवडणुकीनंतर. स्वतःची खुर्ची वाचवा 4 जून नंतर, एवढंच मी सांगतो. नरेंद्र मोदी ने कहा है अहमदनगर की सभा में कि 4 जून के बाद इंडिया आघाड़ी की पूरा सुपड़ा साफ हो जाएगा. झंडे उठाने के लिए भी आदमी नहीं. देखो, हम झंडे नहीं उठाएंगे, हम बीजेपी के अर्थी उठाएंगे. मुख्यमंत्री, हम बीजेपी के अर्थी उठाने के लिए तैयार है. झंडे उठाने के बाद छोड़ दीजिए, मोदी जी चुनाव हार गए. भारतीय जनता पार्टी 4 जून के बाद सत्ता पे नहीं रहे. पक्ष विलीनीकरणाबाबत शरद पवारांनी जे बोलले त्यावरती अजित पवार म्हणाले की ते संभ्रम अवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने असे वक्तव्य करत असतात. पण कोणता पक्ष कोणात विलीन होणार? शिवसेना हा विलीन होणार नाही, हे संभ्रम निर्माण करण्यासाठी. शिवसेना कधीच कुठल्या पक्षात विलीन झाली नाही. बाळासाहेब ठाकरे मानने हिंदुहृदय सम्राट यांनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला, त्यांच्यावरती अनेकदा हे दबाव आले, आणीबाणीच्या काळात असतील, त्याच्यानंतर असतील. पक्ष विसर्जित करा किंवा विलीन करा, आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे दबाव त्यांच्यावर आले, आणीबाणीच्या काळात खास करून, तेव्हा ज्यांनी हा दबाव त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांचं नाव होतं बॅरिस्टर रजनी पटेल, जे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे, फार शक्तिमान नेता. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना निरोप दिला. ज्या क्षणी शिवसेना बरखास्त करण्याच्या कागदावर दिल्लीत सही होईल इंदिरा गांधींची, त्या क्षणी बॅरिस्टर रजनी पटेल तुझी मुंबईत अंत्ययात्रा नाही. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत मोठे. इंदिरा गांधींनी शिवसेना बरखास्त केली नाही त्यावेळेला, सांगून ठेवतो. इंदिराजींचे आणि बाळासाहेबांचे ही आमची भूमिका. आम्ही, आमचा पक्ष शिवसेना हा अनेक संकटात आणि वादळात टिकून ठेवला आणि वाढवला. लोक पक्ष सोडून गेले, मोठे मोठे नेते बाळासाहेबांच्या हयातीत, उद्धव ठाकरे यांच्या काळात सोडून गेले, नवीन लोक आले, नवीन उभे राहिले. माझ्या बाजूला चंद्रहार पाटील बसले, डबल महाराष्ट्र केसरी,
नव्याने शिवसेनेत आले, सांगलीत काम करतात, पश्चिम महाराष्ट्रात काम करतात, जुने जातात, नवीन येतात, पक्ष वाढतो. पक्ष विलीन करण्याची भूमिका ही शिवसेनेकडे यासाठी नाही, कधीच आत्मविश्वास आमच्याकडे आहे आणि लोकांवर विश्वास आहे आमच्यावर, आणि नेतृत्व आमचं जे आहे उद्धव ठाकरे साहेबांचं ते सक्षम आहे पक्ष पुढे नेण्यासाठी. कशाला कोणाला उत्तर द्यायचं? इंडिया आघाडीचे नेता जे आहे वो कह रहे हैं की संविधान बदलण्याची बात हो रही है. अभी पीएम मोदी भी कह रहे हैं की इंडिया आघाडीचे ही लोग. पीएम मोदी की बात आप गंभीरता से मत लीजिए, वो बीमार है, मैं आपको बोल रहा हूँ. इंडिया आघाड़ी आप उनकी बातें सुन लीजिए, आप उनका चेहरा देख लीजिए, आप उनके हालचाल देख लीजिए, आपको पता चलेगा कि मोदी जी बीमार है, बीमार चल रहे हैं. अब कौन सी बीमारी है, क्या है, मानसिक बीमारी है या कौन सी शारीरिक बीमार है, लेकिन मोदी जी बीमार है. जिस प्रकार के वक्तव्य कर रहे हैं लगता है देश के प्रधानमंत्री बहुत बीमार है. तो क्या सचमुच संविधान बदलने की कोशिश हो रही है भाजपा की? ये कोशिश होगी, अगर 400 पार का नारा दिया है संविधान बदलने के लिए तो उनका मकसद यही है कि 400 पार होने के बाद, भारी बहुमत होने के बाद, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो संविधान दिया है वह बदल लेंगे और नया संविधान नागपुर के आरएसएस मुख्यालय में लिखा जाएगा, लेकिन हम होने नहीं देंगे. श्याम पित्रोदा ने एक बयान में कहा है कि भारत विविधता में एकता का देश है, लेकिन पूर्व के लोग चीनी दिखते हैं और विविधता में एकता है, लेकिन हम सब भारतीय है ना, इसलिए तो ये देश मजबूती से खड़ा है. कौन क्या खाता है, कौन क्या दिखता है, ये बातें ज्यादा भारतीय जनता पार्टी वाले करते हैं. क्या खाना चाहिए, कौन से कपड़े पहनने चाहिए, ये देश का चरित्र नहीं है. हम सब एक है, अखंड है और एक. त्यांना काय भूमिका असू शकते असं मला वाटत नाही. त्यांनी जी भूमिका घ्यायची होती ती घेतली. 4 जून नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष राहणार नाहीत हे मी सांगू शकतो. त्यांना विलीन करण्याची गरज पडणार नाही एखाद्या पक्षामध्ये. अजित पवारांचा एकही खासदार निवडून येत नाही, मी परत सांगतो. आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा हीच अवस्था आहे. जनता ज्यांचे पक्ष तडीपार करणार आहे. चला, थँक्यू. किती वेळा सांगणार ते, किती वेळा बोलणार आणि तुम्ही किती वेळा विचारणार प्रश्न आहे. शरद पवार आहे तिथेच आहेत ना. पवारांनी त्यावेळेस रिटायरमेंट कबूल केलं होतं. अजित पवार खोटं बोलतात. इंडिया आघाडी जे मोदींच्या सहवासात गेले त्यांना हा रोग जडलाय खोटं बोलण्याचा, दुर्दैवाने. हा करोना आहे वेगळ्या प्रकारचा, संसर्गजन्य रोग आहे. शरद पवारांनी कबुली दिली की आम्ही भाजप सोडणार, त्या संदर्भात दिल्लीमध्ये चर्चा देखील झाली. चर्चा का केल्या असं अजित पवार असं आहे की त्यांना चटक लागली आहे खोटं बोलण्याची. ते ज्या पक्षामध्ये आहेत सध्या त्या पक्षामध्ये खोटं बोलणं हे एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे. तुम्ही किती मोठ्यानं खोटं बोलताय, आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपचे नरेंद्र मोदी हे तर खोटेपणाचे हिमालय आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला तिथे खोटं बोलावंच लागतं. पंतप्रधान पदासाठीचा चेहराच नाहीये. कोण बोलतोय? अमित शहा. मग काय करायचं? अमित शहा येतात इंडिया आघाडीत, आम्ही त्यांना करतो पंतप्रधान. तुमचा चेहरा बघा, थकलाय, आता आजारी पडलाय, रोज खोटं बोलतोय. आमचं बघू ना, आम्ही आमची चिंता करू नका. काँग्रेसच्या काळातच राम मंदिराचं कुलूप उघडलं हे बहुतेक भाजपवाले विसरलेले दिसतात. राजीव गांधी यांनी गर्भगृहाच्या कुलपावर हातोडा मारून राम मंदिर खुलं केलं. भाजपवाले जरी विसरले असतील तर तो नादानपणा आहे. राजीव गांधींनी राम मंदिर उघडं केलं जनतेसाठी, गर्भगृह का ताला किसने खोला? राजीव गांधीने खोला आहे.
सांगलीच्या बंडखोर उमेदवारावर काँग्रेसने कारवाई केली नाही आणि करणार नाही असं त्याची कंपनी. ठीक आहे, पाहू ना आपण. निवडणुका आता संपलेल्या आहेत. जे उमेदवार जिंकणार आहेत तिथे महाविकास आघाडीचे चंद्रार पाटील ते माझ्या बाजूला बसलेले आहेत. अजून 4 जून येऊ द्या. 4 जून नंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. त्या सांगलीत पण घडतील, महाराष्ट्रात घडतील, सर्वत्र घडतील. त्यानंतर विधानसभा येणार आहेत. सांगलीमध्ये कोणी काय केलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडद्यामागून त्याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे माननीय उद्धव साहेबांकडे आलेला आहे. आणि शिवसेना या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घेते, लक्षात घ्या. शिवसेना एखादा विषय अर्धवट सोडत नाही. ज्यांनी बेमानी केलेली आहे त्यांना भविष्यात राजकारण करायचं आहे महाराष्ट्रामध्ये, एवढंच मी सांगू शकतो. मेरा बाप गद्दार आहे हे सीता चित्रे कपाव लिहिलेलं आहे अशी टीका प्रियंका चित्रेने केली होती. त्या चुकीचं बोलल्यात का? त्या खोटं बोलल्यात. नाही ना, 50 खोके एकदम ओकेचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत. चला, तेव्हा मोदी काही बरट आहेत त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच आम्ही भाजपाची तिरडी उचलण्यासाठी सज्ज असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.